शहरातील नागरिकांना शुद्ध व मुबलक पिण्याचे पाणी देण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका कटिबद्ध आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाला पिण्याचे पाणी मिळेल असे प्रतिपादन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले. चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत केंद्र शासन पुरस्कृत अमृत पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहे. बाबूपेठ येथील या योजनेचे काम पूर्ण झाले असून लोकार्पण सोहळा महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते पार पडला. जुनोना मार्गावरील हिंगलाज भवानी मंदिराशेजारी अमृत योजनेच्या झोन 7 अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. येथील कामे पूर्ण झाली असून नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पुरवठा सुरू होणार आहे. लोकार्पण सोहळ्याला उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, सभागृह नेता संदीप आवारी, नगरसेवक अनिल रामटेके, नगरसेविका नीलम आक्केवार, नगरसेविका कल्पना बगुलकर, नगरसेवक श्याम कणकम, नगरसेवक प्रदीप किरमे, नगरसेवक संजय कंचर्लावार यांची प्रमुख उपस्थिती होती. केंद्र शासित पुरस्कृत अमृत योजना झोन नंबर 7 उद्घाटन झालेलं आहे आणि या झोन नंबर 7 जी पाण्याची टाकी आहे तिथून आजपासून पाणी सुरू होणार याचं आपण आज लोकार्पण करतो आहे. कनेक्शन तर प्रत्येक वेळेस प्रत्येकाला जाणारच आहे, कनेक्शन प्रत्येक घरी जाणार आहे, असं नाही आहे की याच्या घरी जाणार त्याच्या घरी, ज्यांना मागेल त्यांना नळ आहे. पण आज आपण या झोनचं उद्घाटन करतोय याचा अर्थ की या टाकीपासून सुरू होणाऱ्या पाईपलाईनचं आपण उद्घाटन करतोय. कनेक्शन प्रत्येकाच्या घरी जाणार आहे, ते तर वर्षभर सुरू राहील. नवीन घर बांधलं तर कनेक्शन, जुनं घर असेल तरी कनेक्शन, तर हा कनेक्शनचा विषय आहे नाही आहे. आपण या टाकीपासून जी पाईपलाईन गेलेली आहे आणि या पाईपलाईनवर जितके जितके घर आहेत त्याचं आपण आज लोकार्पण करतोय आणि ज्यांना मागेल त्यांना आपण नळ देणार आहे. आणि ही अमृत योजना ही प्रत्येक घरी जाणार आहे, ही केंद्रशासित आहे. माननीय पंतप्रधान मोदीजींनी ही योजना सुरू केलेली आहे. त्यातल्या त्यात ज्यावेळेस माजी पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार होते त्यांनी पण शासनाकडनं केंद्र राज्य शासनाकडनं निधी आणलेला आहे, महानगरपालिकामध्ये याचा सहभाग आहे आणि ही योजना अतिशय सुंदर आहे आणि प्रत्येकांच्या घरी पाणी जाणार आहे. आजपर्यंत एवढी चांगली योजना कोणतेही सुरू झालेले नाही. कारण याआधी ज्या पाईपलाईन होत्या त्या पूर्ण खराब झालेल्या पाईपलाईन होत्या. ज्यावेळेस टाकीमधनं एक बकेट पाणी सोडलं तर प्रत्येक घरी फक्त एक मग्गाच पाणी जात होतं, कारण की बाकीचं पाणी पूर्ण वेस्ट होत होतं. आणि त्यावेळेस सुधीरभाऊंनी ही योजना आणली आणि प्रत्येकांच्या घरी कनेक्शन जाईल हीच याच्यामध्ये आमचा मानस आहे. म्हणून याला वेळ लागेल पण सगळ्यांच्या घरी कनेक्शन जाईल आणि आजपासून झोन नंबर 7 उद्घाटन झालेलं आहे.